लोकांनी विरोध करतो म्हणजे प्रत्येक गोष्टी वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज हायन पळयला आणि त्याचबरोबर आम्ही पळयता की हेच लोक हे जे पहिली विरोध करताले पहिली म्हणताले आमका कोंकण रेल्वे नका आयज कोण म्हणता मोपा नका आयज मोपा येऊन पूर्ण पेडणे तालुका पासून पूर्ण नॉर्थ गोवाचे परिवर्तन जातले हांगा रिजनल प्लॅन 21 आणि जे किती गोष्टी उल्लेख केले त्याला त्यांना रूल रेग्युलेशन त्यांनी त्यांना प्रोविजन करूक नाशिल्ले आयज आम्ही ते दुरुस्ती करपाक म्हणून ते दुरुस्ती यू कॅनॉट इवन कॉल दॅट पण आम्ही ह्यो गोष्टी रूल रेग्युलेशनच्या माध्यमातल्या क्लॅरिटी हाडपाचो आणि डिफाईन करपाचो आमचा प्रयत्न चालू आहे आमच्याकडे सब कमिटी असा ते सब कमिटीन आम्ही ऑलरेडी एडिशनल लोक घालपाचे आम्ही ऑलरेडी प्रोविजन केले असा जे खंय मिस्टर बर्ने बी जे टॉप अर्बन प्लॅनर असा अमेरिके आणि जे गोयचे ओरिजिनचे असतात ते असा प्लस बाकीचे सगळे स्टेक होल्डर त्यांना बरोबर घेऊन ह्यो प्रत्येक ऑब्जेक्शन सजेशन एक्झामिन करून ते किती बरे सजेशन जाते इनकॉर्पोरेट करपाक म्हणून हो पिरियड दिलो वयता हे जाऊन ते सगळे ऑब्जेक्शन सजेशन एक्झामिन केल्यानंतरच आम्ही ठरयतले की बाबा खंय किती आम्ही करूक जाय कसे किती फुडें वचूंक जाय आयज हांव पळयता की सगळीकडे लोक आणि व्हिडिओ जाय ते व्हिडिओ लोकांना मिसगायड करपाचो व्हिडिओ तयार केल्ले आसा हायन एक पॅम्पलेट कोणीतरी म्हाका धाडून दिल्लो व्हॉट्सॲपाच्या माध्यमातल्यान तेंका लोकांक कन्फ्यूज करपाचो प्रयत्न केला गेला आणि ऑब्जेक्शन सजेशनाक निश्चित लोकांनी फायल करपाची गरज आहे आणि ते आम्ही परत एक्झामिन करून ते एक्झामिन करून जे बरे सजेशन आहात ते इनकॉर्पोरेट करपाचो आमचा प्रयत्न असतो कायदो जाऊ ना आणि कायदो करपाचो आम्ही हातीन घेऊ ना आम्ही फक्त रूल रेग्युलेशन क्लॅरिटी हाडपाचो प्रयत्न केला सगळीकडे आम्ही पळयता की लोकांक सेटलमेंट लँडची गरज आहे पण जे शेती करतात त्यांना एक खरी ऍडव्हान्टेज त्यांचे घर बांधूक जाय इतर काही गोष्टी करूक जाय आयज तुम्ही पळयता की वेगवेगळ्या तरेचे लँड यूज असतात लँड यूजच्या माध्यमातल्यान वेगवेगळ्या तरेचे ऍक्टिव्हिटीज डिफाईन करपाची गरज हा गोय राज्यात जर आम्ही प्रगती आणि प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून आमकां पुढे वरूक जाय आणि वेगळ्या तरेचे रोजगाराच्या संधी जर भुरग्यांना तयार करून आम्ही देऊक जाय आणि भुरग्यांच्या संधी जे त्यांना गावतले ते वेगळ्या तरेचे प्रोफायलिंग करून घेऊक जाय तर आमकां वेगळ्या तरेचे विचार आणि वेगळ्या तरेचे लँड यूजा खातीर आम्ही किती करतले आणि या लँड यूजाचा कसा उपयोग जातो आणि लोकांना कसे उपयोग जातले आमची ग्रीनरी बी तशी कशी मेंटेन जातली म्हणून आम्ही इंटरनॅशनल ग्रीन सर्टिफिकेशन बोर्ड म्हणून IGCP म्हणून आम्ही ऑन बोर्ड घेतलेले असा 100% ग्रीन फाल्यां कोणाक दिसता की 15% जर आम्ही कोणाक खंयच्या तरी प्रोजेक्टाक आम्ही दिला पण डेट मॅनेज टू अर्न दोज प्रोजेक्ट्स अँड दोज पॉईंट थ्रू द सर्टिफिकेशन मॉडल ऍट द मोमेंट इट इज ओनली फॉर ऑब्जेक्शन सजेशन जाऊन ते एक्झामिन करून ते पुढे वयतले त्याच्या नंतर ते स्टेरिंग कमिटीक वयतले स्टेरिंग कमिटी जाऊन मागीर ते नोटिफाय जातले तोपर्यंत खूप वेळ हा आणि मेन म्हणजे की त्या बेश्टे गडबड करून फायदो काय ना बेश्टे खरी मोर्चा कोणी काढलो काय एक कट अँड पेस्टच्या माध्यमातल्या हायन काल पळयला की काही खंयची तरी पॉलिटिकल पार्टी आयज टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटान वता वचपाक काय हरकत ना पण 100 लोकां कडल्यान तेच घालून घेवप त्याका किती तरी महत्व असूक जाय आणि ते महत्व ह्याच्या खातीर असूक जाय की बाबा तुम्ही जे किती सबस्टँटेटिव्ह असूक जाय बाबा आपल्याक हे ऑब्जेक्शन सजेशन आपल्याक मान्य ना कारण आपल्याक हे आपल्याक ऑब्जेक्शन ह्या गोष्टी खातीर काय आपल्याक ह्या गोष्टी खातीर आपण सजेशन करू शकता काय हरकत ना ग्रीन प्रोजेक्टाचे भर दिवपाचं आम्ही केलेलं असा इवन आता बिल्डिंग आम्ही 250 युनिटा वर आम्ही आमचा प्रयत्न असतो की त्या ग्रीन सर्टिफिकेशन घेऊन ग्रीन सर्टिफिकेशन जायच आणि ग्रीन सर्टिफिकेशन म्हणजे हा म्हणना की ते बिल्डरात त्रास जातले पण त्याचबरोबर वॉटर हार्वेस्टिंग पासून STP कनेक्शन पासून आम्ही कम्प्लिशन दिवपाच्या पहिली ह्यो सगळ्या गोष्टी मँडेटरी करतले की STP लाईन गव्हर्नमेंटच्या मेन लाईनात कनेक्ट करण्याची गरज आहे आयज अर्बन डेव्हलपमेंट माझ्या कडे असल्या कारणान अर्बन प्लॅनिंगचे बी आम्ही भर दितात आयज आम्ही कन्सल्टंट बी ऑन बोर्ड घेता एक्सपर्ट कन्सल्टंट जे प्लॅनिंग कन्सल्टंट त्यांचे बी विचार हांगा त्यांना शॉर्टलिस्ट करून त्यांचे बी विचार आम्ही हांगा घेतले अँड ग्रीन सर्टिफिकेशन ते आमकां ते आता IGCP ते आमकां ते आता प्रेझेंटेशन दितले फुडल्या बोर्ड मिटिंगेन अर्ध्या वराचे प्रेझेंटेशन असले की खंयचे आणि खंयचे दिशेन कसे वचपाचे खंय 10% FSI त्यांना जर दिसतं की आम्ही ते वाढूक जाय खं तरी त्यांना दिसतं की आम्ही ते कमी करूक जाय ह्यो सगळे सजेशन आम्ही इनकॉर्पोरेट करपाचा आमचा प्रयत्न असतो प्लस लोकांचे सजेशन्स आणि प्लस आमची एक्सपर्ट बॉडी जे किती सांगता हे सगळे एक प्रोसेस आहे त्याला टाइम लागतो ते प्रोसेस कम्प्लीट करूनच आम्ही पुढे वरतले ठराविक एक खंयची तरी NGO काय ठराविक खंयची तरी बॉडीन विरोध केला म्हणून सरकाराचा प्रोसेस चालू शकना फाल्यां सरकारचे प्रोग्रेसिव्ह सरकारचे विचार जे हा आमकां घेऊन पुढे वचून त्याका प्रोसेस हा त्या प्रोसेसच्या माध्यमातून ते विरोध करू शकता काय ते सजेशन्स पॉझिटिव्हली देऊ शकतात.
आल्या कोणी 10-15 लोक काय 100 लोक काय 500 लोकांनी चांगले गोष्टीचा विकास जाऊ नये आणि बंद जावचं आम्ही बंद करू शकणार. त्याचबरोबर जर काही गोष्टीचे त्यांच्याकडे एक वेगळ्या तरीची त्यांची भूमिका की बाबा हे किद्या खातीर आणि आमकां दिसता की ते आमकां गरज हा ते आम्ही एक्सपर्ट्सचा व्ह्यू घेऊन आम्ही ते डिसिजन योग्य तरीचे डिसिजन सरकार घेतलं.